पुष्पा नानाने आजांशी तिच्या लग्नाचा काही विषय काढला का ग? नाही काहीच बोलले नाहीत. मी त्यांना एवढं बोलत होते पण ती एक शब्दाने बी काय बोलली नाही. मग समाधान्या आपणच जाऊन बोललं पाहिजे बघ. आपण कशाला बोलायला जायचं म्हणजे? हा म्हणजे आपली पोराची बाजू आहे ना पुष्पे. तू आता उगाच काहीतरी खुसपाट काढू नको. आता आजच्या सुट्टीवर आलाय तोपर्यंत आपल्याला सगळं बघायला पाहिजे का नाही लग्नाचं? होय का नाही आजा? हो आजा. तुला सुट्टी किती दिवसाची आहे रे? 20 दिवसात परत जॉईन होणार आहे. बघ 20 दिवस सुट्टी आहे. मग 20 दिवसात उरकायला नको आहे लग्नाचं. आणि मग कसं करायचं रे समाधान्या? आता इज दिस मस आहेत की मग आताच घोड्यावर चढायची गरज आहे वे. पुष्पा अगं लगीन करायचं आहे. एका दिवसात समधी कामं होणार आहेत वे. आणि तस बी लग्नाची समधी तयारी एकट्या समाधानाला करायची आहे ग. आपल्या घरात काही पुरुष माणसं आहेत वे समाधान्या. म्हणून म्हणते मी लवकरात लवकर बोलून घ्या नानांची. ठीक आहे बोलतो मी. बाबानो आजचं लग्न थाटामाटात व्हावं हेच माझं स्वप्न आहे बघ. आजा आता सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बघ. मी उद्या बोलतो नानांची. बोला बोला उद्याच बोला. तस बी अजिंक्याचे हात कधी पिवळे होतील ना असं झालंय बघा. बर चालू दे तुमचं. आम्ही जरा जेवणाचं बघतो. सत्कराने थोडीच पोट भरणार आहे भाई. चल ग जेडे. जेडे कळलं ना काय? नातवाचं लगीन थाटामाटात करायचा विचार आहे म्हातारीचा. म्हणजे आता म्हातारी जेवढं आहे तेवढं समद बी फुकून टाकते वाटत. हे लग्न होणार नाही यासाठी काहीतर करायलाच पाहिजे. काय झालं? जाऊन आलं नाना. काय झालं बोलणं? लग्नाबद्दल काहीच बोलणं झालं नाही. काही प्रॉब्लेम झालाय का नाना? नाही नाही. काय झालं वहिनी? अहो आम्ही अजिंक्यचं अभिनंदन करायला गेलो तर पुष्पानं घराबाहेरच उभं केलं आम्हाला. एक तास उन्हात उभं होतो आम्ही. अजिंक्य घरात हायत नाहीत कुणी काही बोललंच नाही. अगं साधं पाणी पण विचारलं नाही आम्हाला. आणि तरी म्हणते की काय झालं नाही म्हणून. अगं पुष्पानं आतनं सांगितलं की अजिंक्य घरात नाही म्हणून. आता ते आपण ऐकलं नाही त्यात तिची काय चूक? अहो तिनं काही सांगितलं नव्हतं. तिला हेच पाहिजे होत. आपण बाहेर ताटकळत उभं राहावं. तुमचा अपमान व्हावा म्हणून तिनं मुद्दामच तसं केलं. भैयांच्या समोर पण कसं बोलली बघितलं ना व. अगे ठीक आहे तिच्या डोक्यात राग आहे. नाना अहो राग आहे कळतंय की पण असं वागणं शोभत नाही. अहो सरळ सरळ कळतंय त्यांनी सगळं मुद्दाम केलंय ती. अगे जाऊ दे तुम्ही नका डोक्यात घेऊ. नीलम चहा टाकवायच. नाना मला माफ करा. माझ्यासाठी म्हणून तुम्ही तिथं आला आणि तुम्हाला ते सगळं सहन करायला लागलं. अगं तू का माफी मागतीस? तुझी काय बी चूक नाही. आता पुष्पाचा स्वभाव कसा आहे ते आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की त्यात तिच्या डोक्यात राग आहे. अगं ती अशी वागली त्याचं मला वाईट वाटलं नाही. अगं अजिंक्यवर तुझं प्रेम आहे आणि तुला त्याच्याशी लग्न करायचंय. पण लग्न म्हणजे फक्त मुलाशी होत नाही तर त्या कुटुंबाबरोबर मुलगी जोडली जाते.
त्या घरातल्या इतर माणसांना पण तिला सांभाळून घ्यावं लागते. अजिंक्य बरोबर किंवा अजिंक्य शिवाय त्या घरातल्या माणसांना तू सांभाळून घेशील ना? काळजी करू नका नाना, तुमचे संस्कार आहेत माझ्या, मी घेईन सगळं सांभाळ. हे तर कशाला बोलवलं? गुड न्यूज द्यायची तुला. कसली न्यूज? मामा उद्या लग्नाची बोलणी करायला तुमच्या घरी येणार. काय काय कोण कोण येणार रे? मामा एकटाच येणार रे. तू खरं सांगतोयस ना? आता खोटं कशाला सांगू, खरंच येणार आहे तर बेसिक बोलणी करायला येणार. बेसिक कशाला? आता येतात तर ठरवूनच जावा म्हण की. खर तर मामा आज सांगणार होता, पण ते नानांनी माफी वगैरे मागितली ना, म्हणून त्यानं काही विषयच काढला नाही. होय ग, तुम्ही घरी आला तेव्हा मामीने काही लग्नाचा विषय काढला नाही ना? नाही, अजिबात नाही. मग तुम्ही बाहेर का थांबलेला? घरात बसायचं ना, म्हणजे लागलीच पुढची पण बोलणी झाली असती, कसलं बरं थांबायचं? मामी काही बोलले नाही ना तुम्हाला? नाही नाही, उलट त्या घरात या म्हणत होत्या, पण नानांना बाहेर जायचं होत म्हणून आत नाही आलो. हा, मला वाटलं मामी काय बोलली का काय. असं मामी स्पष्ट बोलतात, पण कधी कधी वाईट वाटत, पण मनात काय नसतं त्यांच्या. जगात आहे ना, आईची माई एकच मिळत नसते, ती दिली त्यांनी. बर ते सोड, मला सांग कस वाटतय. कस वाटतय म्हणजे? अरे म्हणजे आता उद्या मामा लग्नाची बोलणी करायला येणार आहे, तर कस वाटतय? गडगड वाटते. उद्याचा दिवस कधी उगवतो असं झालंय मला. अग आज बी बातमी आली अजिंक्यची. होय, सातऱ्या जैन फाउंडेशन कडून सत्कार झाला त्याचा. सारखं कुठं ना कुठेतरी सत्कार आहेच. अहो माझ्या पण दादाचा फोन आला होता, मला विचारत होता तू अजिंक्यला ओळखतीस का म्हणून. ती वाळव्या दोन चार पोर आहेत ना, ते आर्मी ट्रेनिंगचं प्रॅक्टिस करतात, त्यांना अजिंक्यला भेटायचंय. आता महाराष्ट्रभर नाव झालंय त्याच, त्यामुळे लोक भेटायला येणारच की त्याला. नाना येऊ का? अरे भैया, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ये बस. हो तुम्ही बसा नाना, तुम्ही बसा बरं पहिल्यांदा. आणि काय सध्या बसूनच आहे. बाकी तब्येत बिब्येत काय म्हणते? आता बरी आहे. बरी आहे ना? हा, एक बरं झालं. बाहेर मरणाचं ऊन आहे, उन्हात बाहेर पडू नका बरं का, आणि पडायचं झालं तर छत्री घेऊन पडा. उभय. हा नाना, एक बोलायचं होत. बोल की. काल तुम्हाला अजिंक्यच्या घरी बघितलं, मामी काय वाटेल तशा बोलल्या तुम्हाला. आम्हाला जरा कस तरीच वाटलं, रतावपासून अस्वस्थ वाटतं, झोप बी लागली नाही. आता काय, मामींचा बी आम्ही आदरच करतो, पण त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. अरे तिनं पण काय मुद्दाम नाही केलं. हा तस बी असेल, पण मला आपला सहन नाही झालं. पण खरं सांगू का नाना, मामींनी तसं नव्हतं बोलायला पाहिजे. आता मी मध्ये बोलणार होतो, पण आता मोठ्या माणसाच्या मध्ये आपण कसं बोलायचं ना, म्हणून शांत बसलो. नाना मला एक गोष्ट कळली, खरी आहे का? काय? म्हणजे आपल्या शीतलला अजिंक्यशी लग्न करायचंय.
म्हणजे आऊ नाना चांगली निवड आहे की मग. आता बघा रोज सत्कार होतोय त्याचा, पेपरात बातम्या येत आहेत, हा टीव्हीला मुलाखती लागतात. म्हणून म्हटलं आम्ही स्वतः जाऊन सांगावं, चांगला मुलगा आहे, ओरखून टाका लवकर. कसंही नाना अहो आजकालची तरुण पिढी, एकतर भांडण नाही तर व्यसन, ह्याच्यात वाया गेलेली. पण आपला अजिंक्य तो तसा नाही, त्याचे विचार चांगले. हा आता आमच्यासारखं घरदार जमीन जुंबलं नाही त्याच्याकडं, काय मामाकडं वाढलेलं पोर आहे त्याच्यामुळं घरदार नाही. हा पण मेडल आहे बरं का त्याच्याकडं. आता एवढी मोठी गोष्ट करून दाखवणं ही म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि आता त्याला चुलते बिलते आहेत ते त्याला विचारत नाही आपण, ही गोष्ट काय मनाला लावून घेण्यासारखी नाही. आता बघा ना आम्हाला चुलता नाही, आमचं काय अडतंय बाई. आणि तसं बी आमच्याकडे काय आजकीकडे मेडल तरी आहे, रोजच्या जिंदगीत मेडलवर काय घर चालत नाही. समजा टॅलेंट, उद्या आपण मेडल घेऊन दुकानदाराकडे गेलो, त्याला म्हणलं हे घ्या मेडल आणि आम्हाला माल द्या, देईल का? हे नाही नाही, काय उपयोग आहे त्या मेडलचा? उपयोग नसला तरी शान आहे किती मोठी. आता बघतो ना सगळीकडं किती कौतुक होत आहे त्याचं. आणि मेडलला काय असं पैशात मोजायचं नसतं रे, पैशात मोजायला गेलं तर त्याची काय कवडीची बी किंमत राहणार नाही. आता ही एक गोष्ट खरी आहे, मेडलवर काय घर चालणार नाही. बर नाना मी काय म्हणतो, तू जाईल आता बॉर्डरवर, त्याच्या आधी लग्न उरकून टाका. म्हणजे कस, हा म्हणजे देऊ नको रो आणि उद्या बॉर्डरवर जाऊन काय झालं म्हणजे हनुमंत फौजी सारखं. रामकृष्ण हरी असं काय आपण नको बोलायला. बरं आता तो जायच्या आधी लग्न उरकून घ्या आणि काय लागलं तर मला हक्कानं सांगा, मी मदत करेन. हा बर येतो मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय लागलं तर नक्की सांगा बरं का मला, मी आहे. चला ना. शीतले आजीला किती दिवसाची सुट्टी आहे ग? बरोबर 19 दिवस. का ग? म्हणजे या 19 दिवसात लग्नाचं बघणार का पुढच्या सुट्टीची वाट बघणार? आताच बघणार. म्हणजे घरात काय लग्नाचा विषय झाला का काय? नाही. म्हणजे काय पुढे बोलणंच झालं नाही का? नाही, पण आज मामा येऊन घरी लग्नाचं बोलणार आहेत. म्हणजे खरंच आज सुट्टीवर जायच्या आधी लग्न होणार? शीतले तुझं ना आजचं लग्न ठरतंय ना, मला तो विश्वासच बसेना बघ. म्हणजे काल आजीच्या घरी तेच बोलायला गेलं होतं का? नाही, नाना आजीला भेटलेच नव्हते ना, म्हणून त्याचं अभिनंदन करायला गेलतो. पण नेमक्या पुष्पा काकी काय तर बोलल्या का त्या? नाही. सांग की काय बोलल्या मामी? अग काय नाही, जे काय घडलं त्यामुळं त्यांचा राग आहे माझ्यावर, म्हणून जरा. शीतले मला तर कधी कधी लय भीती वाटते बाई. कसली भीती? आजीच्या मामी कशात माहितीये ना, तर तुझं त्यांचं तर आधीपासूनच पटत नव्हतं आणि आता तर काय तुझ्यावर खारच खाऊन येत. म्हणजे तुला लग्नानंतर लय त्रास होणार आहे त्यांचा. शीतले तू आजीला ना सांगून टाक काय काय घडलं ती. आणि सांगून काय होणार आहे? अगं म्हणजे उद्या तुला काही त्रास होऊ नये म्हणून मामीच्या वागण्याची कल्पना आजीला आधीच असली पाहिजे. यासमडे मला एक सांग, आजी उद्या बॉर्डरवर गेल्यावर तिथं काय काय प्रॉब्लेम होत्यात, कसं हाल होत्यात हे सगळं मला सांगितलं तर काय होईल? काय होईल म्हणजे तुला तर झोप पण लागणार नाही, तुझ्या तर घशाखाली घास पण उतरणार नाही. मग
मी ही कटचा प्रॉब्लेम आजाला सांगितलं तर आजाला चैन पडेल का? यासमुळे फौजीची बायको लय धीराची लागते. हे काय कुणाचं बी काम नाही. फौजी इथं नसल्यावर त्याच्या माघारी सगळं सांभाळायला लागतं तिला. कळलं का? शिकले? किती बदल झालाय ग तुझ्यात. आजीनं तुझ्यासारख्या चक्रीवादळाला बाटलीत उतरवले. चला आता. नाना, नाना, अरे समाधान ये की आराम करत होता का काय? नाही, असंच पडलो होतो. ये बस. उषा जरा पाणी आण का. आले आले. बोल काय म्हणतोयस? नाना पाणी घे. नीलमला जरा दोन कप चहा टाकायला सांग. नीलम अगं दोन कप चहा टाक. आणते आणते. बोल की. नाना तुम्ही काल जी काय वागलात का नाही ती मला काय पटलेलं नाही बरं का. तुम्ही माझी माफी वगैरे मागायची मला काही रुचलं नाही बरं का ती. अरे झाल्या चुकीबद्दल माफी मागितली. अहो कसली चुकी? आता जीतू काय मला लांबचा आहे का? बोलला एखादा शब्द जास्त त्यात काय एवढं? अरे तरी वाईट वाटतच की. वाईट काय वाटायचंय नाना? वाईट त्याचं नाही वाटलं पण तुम्ही जी काय माफी मागितली का नाही त्याच लय वाईट वाटलं बघा मला. बर बाबा माझी चूक झाली. काल बी तुम्ही घरी आला पण घरात आला नाही का? अरे गडबडीत होतो आणि अजिंक्यचं अभिनंदन केलं आणि लगेच निघालो. तुझी पण माफी मागत होतो. तर नक्की काय अडचण नाही ना? नाही रे कसली अडचण असणार रे. काय मनात असलं तर स्पष्ट बोला. अजिबात संकोच बाळगू नका. अरे खरंच काय नाही. मग ठीक आहे. लई दिवस झाले मी एक गोष्ट तुमच्याशी बोलीन बोलीन म्हणत होतो पण कसं बोलायचं तीच कळत नव्हतं मला. म्हणजे काय की मी तसं कसं बोलणार ना? शीतलच्या ना अजिंक्यच्या लग्नाबद्दल ना. होय मला काय म्हणायचंय. दोन्ही पोरांची इच्छा आहे तर. अरे आमचं सगळ्यांचं हेच बोलणं झालं. हा खर तर मीच तुझ्याकडे येणार होतो बोलायला. ना ना मला माहितीये तुम्ही शीतलसाठी चांगलं स्थळ बघत होता मोठं घर बघत होता. माझी काय तेवढी ऐपत नाही. जी आहे ती तुमच्या समोरच आहे बघा. पण एक शब्द मात्र नक्की देतो शीतलला जयश्रीपेक्षा जास्त सुखात ठेवा आम्ही. खरंच तिला कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही आम्ही. समाधान. अरे तुझ्याकडे काहीच कमी पडणार नाही शीतलला हे माहित आहे मला. म्हणून तर आम्ही तयार झालो. मोठ्या घरात पोरगी देण्यापेक्षा मोठं मन असलेली माणसं असलेल्या घरात पोरगी देणं पसंत करीन मी. आणि आमच्या पोरीनं आजाला का पसंत केलं माहितीये? तो सैन्यात आहे म्हणून. आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आता आपल्या दोघांची एकच जबाबदारी त्यांचं लवकरात लवकर लग्न करून द्यायचं. मग चांगल्या कामाला उशीर कशाला. आपण उद्याच मुलगी बघायचा कार्यक्रम करूया. तस खर तर त्या कार्यक्रमाची काय गरज नाही पण तरी बी. अरे गरज नाही कस. सगळं कसं रितसर व्हायला पाहिजे. आपण उद्याच बघण्याचा कार्यक्रम करू. ठीक आहे मग येतो मी. अर्थात चहा तर घेऊन जा. घ्या. शीतल. हा उद्या तुझ्या हातचे पोहे खायला येणार बर का आम्ही. म्हणजे उद्या अजिंक्य तुला बघायला येणार आहे.